मेसेज खूप स्ट्रॉंग आणि क्लिअर प्रत्येकाच्या डोक्यात घालायची माझी इच्छा झाली. असं आहे की रक्तदाब, त्यांनी पहिला प्रश्न विचारला होता हा सायलेंट किलर आहे का, तो सायलेंट किलर आहे. आणि तुम्ही एक उदाहरण, दोन उदाहरणं देतो. एक उदाहरण आहे डॉक्टर अशोक मोरे पाटील साहेब, तुम्ही सगळेजण ओळखता, वय वर्ष 43 बरोबर. मागच्या वर्षभराचे न्यूजपेपर काढा तुम्ही, खूप सारे डॉक्टरमध्ये गेलेत. त्यांनी सांगितलं आत्ता व्यायाम केल्यावर प्रोटेक्शन मिळतं का, व्यायाम केल्यावर थोडंसं प्रोटेक्शन मिळतं. खूप सगळे कारणं बाजूला राहिले, उच्च रक्तदाब होण्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. ते कारण आहे मी, माझा, माझ्यासाठी. आपण जग खूप लिमिटेड करून ठेवलं आहे स्वतःपुरतं. बी पी त्या क्षणाला वाढतो ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटतं की त्याचं थोडं मी काढून घेतो. त्याला मी दाखवतो, तुला मी बघतो. हा एक प्रकार, बी पी त्या क्षणाला वाढतो ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटतं की मला कमीच दिलं आहे देवाने. इथे बसलेल्या प्रत्येक माणसाला त्याची जी काही पात्रता आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त गोष्टी देऊन पाठवल्या आहेत. आपण सगळेजण हे विसरलो आहे. ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं हे बी पी कमी करण्याचं पहिलं औषध आहे. क्या बात, क्या बात, बिलकुल फॅन्टास्टिक. मी इथे उभा आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला. 3 मे या दिवशी मी पुण्याला 4 दिवसाची सुट्टी घेऊन आलो होतो. शॉपिंग केली भरपूर, त्याच्यावर मला हे घड्याळ फ्री मिळालं, स्मार्ट वॉच. मग मी सहज याचं बटन दाबलं कारण ह्याच्यात भरपूर फंक्शन्स आहेत. त्याच्यातलं एक फंक्शन आहे बी पी मोजायचं. मी बटन दाबलं आणि त्यांनी सांगितलं की माझं ब्लड प्रेशर 140 आणि 80 आहे, माझं वय 45 वर्ष आहे. मला आश्चर्य वाटलं की माझं बी पी एवढं असू शकत नाही. म्हणून मी माझ्या मुलाला सांगितलं, जरा बी पी बघ रे माझं. तो म्हणाला, सर तुमचं बी पी 170/110 आहे. मी रोज 10 तास काम करतो. मी हॉस्पिटलमध्ये रोज, तुमच्या जणांनी काही जणांनी बघितलं असेल, 5 रूममध्ये फिरत असतो मी दिवसभर. ते माझं रनिंग आहे 6 किलोमीटर/डे. आणि माझ्या घरात कोणी नाही आहे, मी असाच आनंदी माणूस आहे. मला कोणी त्रास देत नाही, कोणी देऊ शकत नाही. बी पी त्या क्षणाला वाढतो जेव्हा तुम्ही तुम्हाला त्रास देण्याची जबाबदारी दुसऱ्या माणसावर टाकता. व्हेरी गुड. म्हणजे लक्षात घ्या, तुमच्या आता हा हॉल आहे, याला रंग देणं, लाईट लावणं, पंखा लावणं, हे तुम्ही ठरवलं आहे का त्या मालकांनी ठरवलं आहे? मालकांनी ठरवलं आहे. तुमच्या घरातली खुर्ची कुठे असली पाहिजे, लाईट कुठे असला पाहिजे, कलर कुठला असला पाहिजे, हे तुम्ही ठरवणार का नितीन जोशी ठरवणार? मग तुमच्या मनाचं डेकोरेशन तुम्ही ठरवणार का दुसरा माणूस ठरवणार? क्या बात सर, व्हेरी गुड, बहुत बढिया. बी पी त्याच्यामुळे वाढतो जेव्हा तुम्ही नवरा असाल तर बायकोला जबाबदारी दिली, तू माझ्या मनाचं डेकोरेशन कर, पाहिजे तसं नाचव माझ्या मनामध्ये. सगळ्या गोष्टींना टच झाला, एका गोष्टीला टच नाही झाला. स्त्रियांमध्ये हायपरटेन्शन होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण, बिलकुल बिलकुल, एक इम्पॉर्टंट, मी कार्डिओलॉजिस्ट नाही आहे पण मला कार्डिओलॉजिस्ट व्हायचं होतं, त्याच्यामुळे मी भरपूर अभ्यास केला. कारण माझ्या वडिलांना हृदयाचा आजार आहे. पण नशीब असतं ते, कुठे घेऊन जातं तुम्हाला. तर एनिवेज, स्त्रियांमध्ये बी पी मासिक पाळी संपायच्या आधी खूप कमी जणांमध्ये असतो. स्त्रियांमध्ये हार्ट अटॅक मासिक पाळीच्या आधी खूप कमी जणांना येतो. कारण शरीरामध्ये गर्भाशय नावाचं जे अवयव दिलं आहे ते काय फक्त मुलं जन्माला घालण्यासाठी नाही दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जे केमिकल्स तयार होतात ते तुमचं ब्लड प्रेशर वाढवू देत नाहीत. आणि आता सवय लागली आहे सगळ्यांना, पाळीचा त्रास झाला की जा ते खचक करून कापून टाकतं लगेच. पोट भरायचा धंदा झाला आहे तो. 18-20 वर्ष इथे तुम्ही तेलंगणाच्या बॉर्डरला जाऊन बघा तुम्ही, 18-20 वर्षाच्या मुली बघतो मी, लगेच गर्भाशय काढून टाकतात. पोटात काही होऊ दे, भारत देशामध्ये पहिलं औषध ॲसिडिटीचं दिलं जातं. एनिवेज, तर माझं ब्लड प्रेशर 170/10 होतं 3 तारखेला. मग मी 4 जणांना बोलवलं, ते म्हणाले, सर तुमचं बी पी 110/70 आहे. मग मी सगळे इन्व्हेस्टिगेशन्स केले, सगळे नॉर्मल आहेत. मग इको केला, त्यांनी एक शब्दाचा उल्लेख केला, तुम्ही लक्षात आलं की नाही माहीत नाही, एंड ऑर्गन डॅमेज. इको केला माझा, त्यांनी सांगितलं, सर तुम्हाला माइल्ड लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी आहे.
सोप्या भाषेत माझ्या हृदयाची शुद्ध रक्त पंप करण्याचा जो कप्पा आहे त्याला लेफ्ट वेंट्रिकल म्हणतात, तो जरासा जाड झाला आहे. तर जरासा जाड याच्यामुळे झाला आहे, मागच्या खूप वर्षांमध्ये त्याला जास्त प्रेशरने दाबावं लागतंय पुढे, म्हणजे माझा मेंदू खूप फास्ट काम करत असतो, त्याच्यामुळे त्याला पंप जोरात करावं लागतं. ते जोरात दाबलं की त्याचं वाढतं ना, तुम्ही जिम केल्यावर बॉडी वाढते, तसं बी पी पुश केलं की हृदयाची पण जाडी वाढते. ते लक्षण आहे की तुम्हाला खूप वर्षांपासून ब्लड प्रेशर आहे आणि तुम्हाला औषधाची गरज आहे. व्यायाम योगा वगैरे सगळ्या गोष्टी नंतर येतील. मग मी गोळी सुरू केली, 2 दिवस एक गोळी घेतली तर ते वरचं बी पी कमी झालं, ज्याचा उल्लेख त्यांनी केला सिस्टॉलिक बी पी, पण खालचं कमीच नाही झालं. मग त्या दिवशी डॉक्टर विक्रांत काही कारणासाठी माझ्याकडे आले होते हॉस्पिटलला, तिसऱ्याच दिवशी ह्या घटनेच्या. मग त्याला सांगितलं मी की विक्रांत असं असं झालं आहे, तो म्हणलं सर तुम्ही अजून एक औषध ॲड करा. मग मी अजून एक औषध ॲड केलं. परंतु हा जो उल्लेख झाला आत्ता की व्यायाम करा, योगा करा, मन आनंदी ठेवा, हे मला माहीत आहे, पण दिव्याखाली अंधार असतो. तुम्हाला नीट कळावं की डॉक्टर का मरतात, डॉक्टरांचं बी पी का वाढतं, म्हणून मी उभा येते. मला वाटलं की मला काहीच त्रास नाही, आणि मी ऑनेस्टली स्पीकिंग मागच्या 2 वर्षात माझं ब्लड प्रेशर काय काहीच चेक नाही केलं, कारण मी कोरोनाने ॲडमिट होतो, 10-11 दिवस दिवसात दर अर्ध्या तासाला बी पी बघायचे, तेव्हा नॉर्मल होतं ते. त्याच्यामुळं मला वाटलं की इट्स ओके. आणि 110/70 बी पीमध्ये 30 वर्षांनंतर 5 मेला मी नांदेड क्लबच्या स्विमिंग पूलमध्ये उडी मारली, 3 राऊंड मारले, आणि दर राऊंडनंतर तो साधारण 10-20 फुटाचा राऊंड येतो, मला तोंडाने नाकाने जिथे कुठे छिद्र आहेत तिथून श्वास घ्यावा लागत होता, इतका मी दम लागत होता. मला गोळ्या चालू होत्या, म्हटलं ठीक आहे जाऊ द्या. आपण दुसऱ्या दिवशी गेलो, मी म्हटलं आपण थोडं वाढू, 4 राऊंड मारले, 4 राऊंड 20 फुटाचे 20-35-35 फुटाचा राऊंड येतो, आणि मी पुलाच्या बाहेर आलो 4 राऊंडनंतर की डायरेक्ट चक्कर येऊन पडलोच तिथे. मी तुम्ही माझ्याकडून हे शिकून घ्या, उदाहरणं घ्या, हे सगळं हे जरुरी आहे सगळं. तो बाहेर मसाज रूम आहे, तिकडे गेलो आणि पडलो मी खाली, पण मी डॉक्टर असल्यामुळं मला माहीत होतं की आय एम ओके. मग ते ठीक झालं आणि आज स्विमिंग सुरू केली. मी गावात शिकलो आहे पोहायला 1994 आधी, तेव्हा काय बाबळीच्या झाडावरून विहिरीत उडी मारायची. आता टेक्निकली करेक्ट करायला गेलं की ताकद लागते त्याला. चालणं हा माइल्ड किंवा मॉडरेट स्वरूपाचा व्यायाम आहे, स्विमिंग जरा जोर लावावा लागतो. आज माझ्या स्विमिंगचा 12वा दिवस आहे आणि मी आज 120 मीटर पोहून आलो आहे 11-12 दिवसात. मी दिवसभर काम करून आलो आहे. आजचं माझं ब्लड प्रेशर आहे 120/90 गोळी घेण्याच्या आधी. आपण काय करतो माहिती आहे का, आपण खूप लाईटली घेतो या सगळ्या गोष्टी. जिंदगी म्हणजे मेरे बाप की जागीर आहे, की श्वास घेतल्यापासून तो थांबेपर्यंत मला काहीच नाही झालं पाहिजे, असं चालत नाही. तुम्ही एक स्ट्रॉंग मेसेज घेऊन जा आत्ता आपल्या सगळ्यांना. ॲव्हरेज जे लाईफ आहे, लाईफ एक्सपेक्टन्सी, ॲव्हरेज आयुष्यमान भारत देशाचं, ते 70 वर्ष आहे, बरोबर? 70 वर्षामध्ये संपेपर्यंत कोरोना नाही झाला पाहिजे, हार्ट अटॅक नाही आला पाहिजे, बी पी नाही वाढलं पाहिजे, नवऱ्याने बायकोला रागवलं नाही पाहिजे, बायकोने चिडचिड नाही केली पाहिजे. मी म्हणलं की उठ, मी म्हणलं की बस, मी म्हणतो तसं कर, काय नोकर आहेत का आजूबाजूचे लोक तुमचे? तुम्ही पगार देऊन ठेवला असेल तर घंटी दाबल्यावर मध्ये येईल ते. तुम्ही घरात गेल्यावर कसं काय चिडचिड करू शकता? लग्न केलं आहे कशासाठी? मन शांत राहण्यासाठी, जीवन आनंदी राहण्यासाठी. आणि सगळ्यात ॲक्च्युली सगळ्यात जास्त प्रेशर वाढवायची जागा कोणती? घर, बरोबर. आणि दुसरं सगळ्यात जास्त प्रेशर वाढवायची जागा कोणती? कामाची. काम कशासाठी सुरू केलं? भाकरीसाठी. मग आता काम इतकं वाढवलं की भाकरीच वेळेवर खायला मिळेना. या सगळ्या गोष्टींमुळे प्रेशर कुकर झाला आहे माणसाचा, बरोबर ना? आणि मग असं लक्षात ठेवा की ते 70 वर्षामध्ये ते तिथे जाऊन बसायला, मी इथं उभं राहायला, तुम्ही काहीतरी व्हायला, आपल्याला किमान 20-25 वर्षाचं शिक्षण प्रशिक्षण लागतं की नाही? पाठवलं आहे माणूस म्हणून जगायला, काहीतरी करायला, दुसऱ्याला मदत करायला. कारण तो देव नावाचा प्राणी मी बघितला नाही कोरोनात खाली आलेला, तो खाली आलेला प्राणी हाच होता इथं बसलेला.
नुसतं बोललं तरी किती प्रेशर कमी व्हायचं आपलं. 20 वर्ष आपण शिकण्यात घालतो, शांत झोप आलीच रोज तर 8 घंटे आपल्याला झोपायला लागतात. 24 तासातले 8 तास झोपायला गेले मॅडम, 70 × 8 23 वर्ष झाली. 23 वर्ष झोपायला गेले, 20 वर्ष शिकायला गेले, बरोबर. मग आता हे बीपीचं भाषण ऐकायला मला तिथून इथे यायला 15 मिनटं लागली, कपडे बदलायला 10 मिनटं गेली, जेवायला काही वेळ गेला. अरे मी जगायला आलो आहे इथे आणि टाईमपास गोष्टीत वेळ चालला माझा. नितीन जोशींकडनं लिहून घ्या की किमान 7 वर्ष ह्या टाईमपास गोष्टींमध्ये घालवतो आपण. मग ते 20 हे 20 हे 7 गेल्यावर फक्त 20 वर्ष शिल्लक राहतात. त्या 20 वर्षामध्ये कसं जगायचं आहे हे ज्याला कळलं त्याला ब्लड प्रेशर होणार नाही. क्या बात, बहुत. आणि कन्क्लुडिंग रिमार्कमध्ये त्यांनी सांगितलं, गुगल बघू नका. गुगल ज्ञान देत नाही, गुगल फक्त माहिती देतं आणि तो कचऱ्याचा डब्बा आहे ॲक्च्युली. ज्याला जे वाटलं ते लिहून टाकायचं, त्याच्यावरून ठरवणार का मी कसं राहणार ते. त्याच्यामुळे गुगल वाचणं विचारू नका. तुमच्या मनात निर्माण झालेले प्रश्न डॉक्टरांना विचारा, कारण एक कार्डिओलॉजिस्ट तयार व्हायला 20 वर्षाचं शिक्षण आणि प्रशिक्षण घ्यावं लागतं. आणि त्या गुगलवर जाऊन ते सोशल मीडियामध्ये जाऊन हे हॉस्पिटल खराब आहे, तर डॉक्टर असाच आहे, ही सुविधा चांगली नाही आहे, ह्याला 1/2 मिनिटाचा वेळ लागतो, बरोबर ना. त्याच्यामुळं तुम्ही स्वतःला आनंदी ठेवायला शिकलात की ब्लड प्रेशर कमी व्हायला लागतं. ते कमी व्हावं म्हणून ह्या दोघांच्या वतीने आणि आमच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू.